नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शेलण्याची भाजी करणार आहे. तर इथं आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी एक मोठी शेलणी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. इथं मी कूट घेतलेला आहे तिळाचा, शेंगदाण्याचा आणि कराळाचा बारीक वाटून. नीता आलं आणि लसण घेतलेलं आहे कुटून. आता शेलणी आपण चिरून घेऊ. शेलणी आपण चिरून घेऊ. पहिले हे आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे. हे असे आपल्याला लांब लांब फोडी ही चिरून घ्यायची आहे. मी ते अशी चिरून घेतलेले आहे. बिया जर थोड्या राहिल्या तर चालते, सगळेच बिया आपल्याला काढायचे नाही. आता आपण भाजी करून घेऊ. हे मी पहिले धुवून घेतलेली होती, आता धुवायचं काम नाही आपल्याला. कढई गरम झालेली आहे. तेल टाकते मी एक चम्मच. जिरं टाकते पाव चमचा. लसूण आणि अद्रक टाकते. खूप लवकर होती ही भाजी, खायला पण खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. लसूण छान लालसर झालेला आहे. लाल तिखट टाकते अर्धा चमचा. आता हे शेलणे टाकून घेऊ आपण. छान मिक्स करून घेऊ पहिले. हळद टाकते पाव चमचा. मीठ टाकते चवीनुसार. आणि हे कूट टाकून घेते याच्यात. खूप छान कलर आलेला आहे भाजीला. थोडंसं पाणी टाकते मी, जास्त नाही टाकायचं आपल्याला. आता हे झाकण ठेवते मी. 15 ते 20 मिनिट आपण भाजी छान शिजून घेऊ. मध्यात एकदा आपल्याला झाकण उघडून पाहायचं आहे. एकदा फिरून घ्यायची आहे भाजी. ही अशी खूप छान झालेली आहे. डबल झाकण ठेवते मी. अजून शिजून घेऊ आपण भाजी. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता मी झाकण काढते. खूप छान झालेली आहे आपली भाजी. हे पहा, कोथिंबीर टाकते थोडा. भाजी आपली झालेली आहे तयार. मी प्लेटमध्ये काढून घेते. आता शेलण्याची भाजी झालेली आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.